बोरघाटात भरधाव जाणाऱ्या एका आयशर टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्याच्या कडेला असलेल्या रोपला धडकला. त्याच्या पाठोपाठ वेगाने आलेली वाहने एकमेकांना धडकल्याने सुमारे 10 वाहनांचे मोठे नुकसान झाले. हा अपघात पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास घडला. यामुळे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघातात 5 कार, 4 ट्रक आणि 1 टेम्पोचा समावेश आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, बोरघाटात सकाळी 6 वाजता 1 ट्रक आणि कंटेनर यांचा अपघात होऊन त्यात मृत्यू झाला होता. ही वाहने बाजूला काढण्याचे काम सुरू असल्याने महामार्गावरील 1 लेन बंद होती, त्यामुळे वाहतूक हळूहळू सुरू होती. अशा वेळी या अपघातापासून सुमारे 2 किलोमीटरवर एक आयशर ट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूने वेगाने जात असताना त्याचे नियंत्रण सुटले व तो रस्त्याच्या दुभाजकाला असलेल्या रोपाला जाऊन धडकला. या रोपाला धडकल्यानंतर तो पुन्हा पहिल्या व दुसऱ्या लेनमध्ये आला. त्याच्या पाठोपाठ वेगाने आलेल्या कार्स या एकमेकांना आदळू लागल्या. त्यांच्या मागोमाग आलेल्या ट्रकही पुढच्या वाहनांना आदळू लागल्या. कोणालाच आपल्या वाहनांचे नियंत्रण न राखता आल्याने ही सर्व वाहने एकमेकांना आदळली गेली. यात कार्सचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. अपघातानंतर तातडीने महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली आहे. आता पहिला आयशर टेम्पो बाजूला काढण्याचे काम सुरू असून 2 लेन सुरू करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.